नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. ब्रह्मांड सिद्धी ॲस्ट्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नैऋत्य दिशा या उपदेशाच्या संदर्भात विचार करणार आहोत. म्हणजेच या उपदेशामध्ये तत्व कोणतं आहे, या उपदेशाचा स्वामी कोण आहे, तसंच या ही उपदेशा समजा चांगली असेल, नैऋत्य दिशा जर का चांगली असेल तर त्याच्यापासून मिळणारे परिणाम, ही दिशा अशुभ असेल तर ते अशुभ दिशा किंवा अशुभ म्हणजे नेमकं काय, किंवा दोष म्हणजे नेमकं काय, त्याचे परिणाम कोणत्या प्रकारचे आहेत आणि त्याच्या संदर्भात उपाय कोणत्या संदर्भातले असू शकतात, तर या सर्व चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नैऋत्य दिशा ही सर्वात अशुभ दिशा मानली जाते, कारण ज्या दोन अशुभ मुख्य दिशा आहेत त्या म्हणजे पश्चिम आणि दक्षिण. या दोन प्रमुख ज्या अशुभ दिशा आहेत, त्या अशुभ दिशेचा जो कोण आहे किंवा कोपरा आहे तिथे ही दिशा येते, आणि दोन मुख्य दिशांच्या मध्ये असल्या कारणाने हिला उपदिशा म्हणतात, आणि दोन मुख्य अशुभ दिशांचा कोपरा असल्या कारणाने यांना ह्या ही जी दिशा आहे त्या दिशेला सर्वात अशुभ दिशा असं म्हटलं जातं. त्यामुळेच ही दिशा जर का तुमची अशुभ असेल तर त्यातून मिळणारे जे परिणाम आहेत ते अगदी तीव्रतम असतात, किंवा जाणवण्याऐवजी असतात, किंवा अचानक असतात, तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकू शकतात. तर अशा प्रकारचे परिणाम असतात. 4-6 महिन्यातच जर का तुमची नैऋत्य दिशा खराब असेल, वाईट असेल, अशुभ असेल, तर त्या ठिकाणी राहिल्यानंतर 4-5 महिन्यातच किंवा 6 महिन्यामध्येच तुम्हाला याचे रिझल्ट्स वगैरे मिळू लागतात, इतकी ही दिशा अशुभ आहे. तर बघू, या दिशेचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे, त्याचप्रमाणे या दिशेवरती रूल करणारा जो ग्रह आहे तो आहे राहू. त्यामुळेच होतं काय की हा जो राहू ग्रह आहे हा मिसगाईड करणार आहे, तुम्हाला फसवणार आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण बघतो की काही वेळेला आपण अनुभव पण करतो, ह्या वास्तू अशा प्रकारच्या वास्तूमध्ये राहणारे जी माणसं, समजा कोणाची समजा नैऋत्य दिशा ही वाईट असेल आणि तिथे आता सांगितल्याप्रमाणे राहू हा ग्रह रूल करतो, तर त्यांचे प्रयत्न फसत जातात. कुठलेही नवीन काम जे हातात घेतात ते काम घेताना त्यांना काही गोष्टी वाटत की खूप चांगल्या प्रकारे होईल, तशी आश्वासने दिले जातात, कागदोपत्री ते विषय बरोबरही वाटतात, पण पुढे काही दिवस पुढे गेल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण जो डिसिजन घेता तो चुकीचा होता आणि आपल्याला जे सांगितलं गेलं ते सुद्धा तेवढं बरोबर नव्हतं. हे अगदी तुम्ही इन्व्हेस्ट त्या बिझनेसमध्ये केलात किंवा त्या प्रकारामध्ये तुम्ही उतरलात आणि थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला वाटतं, साधारण 2-3 वर्षानंतर वाटतं की अरे आपण जे करत होतो ते फुकट होतं, याच्यातून नेमकं काय मिळणार नाही, किंवा ती योजना बारगळते आणि काही गोष्टी या फक्त तुमच्या पुरत्याच होऊन राहतात किंवा त्याचे निगेटिव्ह इफेक्ट्स हे तुम्हालाच मिळतात. तर अशा प्रकारचे काही कामगिरी राहू करतो, त्यामुळे ह्या जो दिशा आहे ह्या दिशेवरती राहू बऱ्याच प्रमाणात काम करतो. म्हणूनच ही दिशा तुमची अशुभ होता कामा नये. समजा ही दिशा तुमची शुभ असेल तर त्याचे परिणाम, पहिली गोष्ट म्हणजे गृहशांती. घरामध्ये शांतीचं वातावरण असतं, शांतमय वातावरण असतं, सुख शांती समाधान आनंदमय वातावरण आपल्याला दिसून येतं, आणि घरातील जी व्यक्ती असते तिचा सर्व व्यक्ती स्वस्थ असतात, म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारच्या व्याधी नसतात, रोग नसतात, आजार नसतात, उलट पक्षी एक चांगलं त्यांना आरोग्यसुद्धा लाभतं. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की आजकालच्या युगामध्ये ती पाहायला मिळत नाही, ती म्हणजे पत्नीमधलं प्रेममय वातावरण. जर तुमच्या वास्तूमध्ये नैऋत्य दिशा चांगली असेल तर ही दिशा खूपच सुंदर आहे, लक्षात घ्या, पती पत्नीतली प्रेमामध्ये. मी एक पाऊल जाऊन पुढे जाऊन हेही सांगेल की ज्यांचं नवीन लग्न झालं, नवं दाम्पत्य आहे, किंवा साधारण 45-50 आधीचे जे दाम्पत्य आहे त्यांच्यासाठी नैऋत्य दिशेस असणारी तुमची बेडरूम अतिशय सुंदर आणि चांगली असते, कारण त्या दाम्पत्यामधलं जे सहजीवन असतं हे सहजीवन कायमस्वरूपी राहतं आणि सुंदर राहतं साहजिकच. मग त्यांच्यामध्ये असणारे जे हार्मोनी आहे ती सुद्धा व्यवस्थितपणे टिकून राहते. आता आपण हे बघू की समजा ह्या दिशेमध्ये दोष असतील तर सुरुवातीला हे आपल्याला कळायला हवं की दोष म्हणजे नेमकं काय, त्याबद्दल आपण थोडासा विचार करू. समजा ही जी नैऋत्य दिशा आहे त्या नैऋत्य दिशेला खिडक्या जास्त आहेत, म्हणजे ती ओपन आहे, खुली दिशा आहे. तर खुली दिशा म्हणजे काय की ओपन म्हणजे काय की या दिशेला खिडक्या जास्त आहेत, तर तो एक दोष होतो, कारण त्या खिडकीतून येणारा जो सूर्यप्रकाश आहे हा सूर्यप्रकाश नकारात्मक ऊर्जा तुमच्या वास्तूमध्ये वाढवतो. या दिशेमधून खरं तर ही जी नकारात्मक ऊर्जा ह्या दिशेतून येणारी आहे त्याला अटकाव तयार झाला पाहिजे, त्याला अडथळे तयार झाले पाहिजेत. पण जर का जर खिडकी असेल तर साहजिकच ती ऊर्जा अगदी तुमच्या वास्तूच्या आतपर्यंत येते. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या दिशेला विहीर असेल किंवा बोरवेल असेल किंवा या दिशेत किचन असेल, सगळ्यात वाईट अनुभव येतो. तो अनुभव काय आहे, ते परिणाम काय आहे, ते आता आपण बघूच. तसंच नैऋत्य कट असेल. आता कट म्हणजे काय, तर साधारण आपण या संदर्भामध्ये एक व्हिडिओ बनवला आहे, त्यामध्ये वास्तूच्या दिशा कशा प्रकारे नेमक्या पाहायच्या या संदर्भात एक व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ तुम्ही बघितल्यावरती कट आणि एक्सटेन्शन म्हणजे काय या संदर्भातल्या ज्या संकल्पना आहेत या संकल्पना तुमच्या स्पष्ट होतील. तसंच हा समजा नैऋत्य कट असेल तर सुद्धा मिळणारे परिणाम हे तीव्रतम असतात किंवा टोकाचे असतात.
आता हे परिणाम काय आहेत त्या संदर्भात आता आपण पाहू. पहिली गोष्ट आहे म्हणजे अल्पायु. या इथे समजा नैऋत्य कट असेल किंवा ही जी दिशा आहे ती अशुभ असेल तर अल्पायु ह्या वास्तूतली माणसं अल्पायु असण्याची शक्यता जास्त असते. तीव्रतम व्याधी होतात. जसं मी सुरुवातीला सांगितलं की समजा ही जर का तुमची दिशा अशुभ असेल तर अगदी तीव्रतम व्याधी होतात. अचानक काही अपघात वगैरे घडणं आणि पूर्ण तुमचं जीवन पालटणं किंवा जीवनाची दिशा बदलणं अशा प्रकारचे अनुभव ही दिशा तुमची अशुभ असता निश्चित अनुभवास येतात. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे संततीचा नाश होणं हा सुद्धा एक प्रकार किंवा हा सुद्धा दोष. समजा तुमच्या या नैऋत्य दिशेत काही दोष असल्यावरती असे परिणाम सुद्धा मिळतात. तिसरं आहे समजा नैऋत्यकट. जसं मी मगाशी सांगितलं नैऋत्यकट हा फार वाईट आहे तर नैऋत्यकट समजा या दिशेमध्ये असेल म्हणजे ही दिशाच कट झालेली असेल तर वेडसरपणा तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा त्या वास्तूमध्ये वेडसरपणा असण्याची शक्यता जास्त आहे. किंवा मानसिक रोगाने ग्रस्त किंवा मानसिक रोगाने पछाडलेली माणसं असतात किंवा मानसिकता त्यांची स्थिर नसते. विचित्र त्यांचे व्याधी असतात की ज्या त्यांच्या मानसिकतेशी संबंधित जास्त असतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे अपमृत्यू हे सुद्धा फळ मिळतं. लवकर मृत्यू होणं नॉर्मली आपलं जे वयाचं एज असतं म्हणजे एज आपण ठरवलेलं असतं की 70-75 पर्यंत जे जीवन असेल ते चांगलं आहे. पण अपमृत्यू अचानक मृत्यू ऍक्सिडेंटल मृत्यू अपघाताने मृत्यू होणं अशा प्रकारची तीव्रतम फळं या दिशेमध्ये काही दोष असल्यास निश्चितपणे दिसून येतात. आता यावरचे काही उपाय सुद्धा आहेत. समजा पहिली गोष्ट म्हणजे समजा ही दिशा ओपन असेल समजा ह्या दिशेमध्ये खिडक्या असेल तर खिडक्या बंद केलेल्या अतिशय उत्तम. समजा ते जमत नसेल तर त्या खिडक्यांची जी साईज आहे जो आकार आहे तो कमी करा. तेही जमत नसेल तर त्या ठिकाणी जे कर्टन्स असतील ते कर्टन्स साधारण पिवळ्या रंगाचे लावण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी जी फरशी असेल ती फरशी सुद्धा जैसलमेर येलो रंगाची जर तुम्ही केलीत तर ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होतो. ह्या दिशेमध्ये जो धातू उपयोगात आणला जातो तो आहे शिस. परंतु हे धातू ज्यावेळेस तुम्ही उपयोगात आणता ते अगदी व्यवस्थित मात्रामध्ये किंवा व्यवस्थित त्याचं हे असणं फार गरजेचं आहे. कारण त्याचं प्रमाण जर का जास्त झालं तरी प्रॉब्लेम आहे आणि कमी झालं तरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे अशुभत्व येऊ शकतं ते व्यवस्थित प्रमाणात असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी क्रिस्टल हे सुद्धा तुम्ही जमिनीखाली निक्षेप करू शकता. त्याही बाबतीत तेच आहे की त्याचं प्रमाण जास्तही होता कामा नये किंवा कमीही होता कामा नये. तर अशा प्रकारे तुम्ही उपाय करून ही जी दिशा आहे त्या दिशेचं जे अशुभत्व आहे ते बऱ्याच प्रमाणात कमी करू शकता. तर मित्रांनो हे होतं नैऋत्य दिशेबद्दल माहिती म्हणजे त्याचं तत्व कोणतं आहे त्या दिशेमध्ये ग्रह कोणता रूल करतो ती दिशा चांगली असल्यावर त्याचे परिणाम काय दिशा अशुभ असला की त्याचे परिणाम काय दोष कोणत्या प्रकारचे आणि त्यावर असणारे उपाय ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. ही माहितीचा तुम्ही प्रत्यक्ष कसा अनुभव घेतला आणि त्या संदर्भात तुम्हाला तुमचा स्वतःची काय अपेक्षा आहे किंवा अनुभव आहे ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे ब्रह्मांड सिद्धी ॲस्ट्रो ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.